ജയ്പൂരിന്റെ പ്രതിരൂപമായി വാനുള്ളമുയർന്നു നിൽക്കുന്ന കാറ്റിന്റെ മാളിക, അതാണ് ഹവാമഹൽ. കിരീടത്തിന്റെ ആകൃതിയിലുള്ള ഈ മാളിക അതിന്റെ വാസ്തുവിദ്യയാൽ വളരെയധികം പ്രശസ്തമാണ്. 365 ജാലകങ്ങളും 8 മനോഹരമായ ക്ഷേത്രങ്ങളും പൈതൃക ഇടനാഴിയും മാത്രമല്ല ഈ കൊട്ടാരത്തെ പ്രസിദ്ധമാക്കുന്നത്. जो यहाँ इनके निर्माता थे सवाई प्रताप सिंह जी, जयपुर के 5वें नंबर के महाराजा, वो भक्ति किया करते थे श्री कृष्ण की, और इसी वजह से इसका जो डिज़ाइन है मुकुट की शेप में बनाया गया. अगर आप इसको बाहर से देखेंगे रोड साइड से तो मुकुट का फ्रंट, जहाँ अपन खड़े हुए हैं ये मुकुट का अंदर का रिंग पोर्शन है, सिम्बॉलिक रिंग है ये. ഇത് നിർമ്മിക്കുന്നതിനായി ചുണ്ണാമ്പാണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത് എന്നതും ഹവാമഹലിന്റെ പ്രശസ്തിക്ക് കാരണമാണ്. ഈ കെട്ടിടത്തിന്റെ അത്ഭുതപ്പെടുത്തുന്ന വാസ്തുവിദ്യ ലോകമെമ്പാടുമുള്ള ജനങ്ങളെ ഇവിടേക്ക് ആകർഷിക്കുന്നു. ഈ കെട്ടിടത്തിന്റെ യഥാർത്ഥ നിറം ചുവപ്പ് കലർന്ന പാടല വർണ്ണമാണെന്നാണ് വിദഗ്ധർ പറയുന്നത്. ഈസ്റ്റ് കലർത്തിയാണ് ഈ നിറം നൽകിയിട്ടുള്ളത്. ഈ കെട്ടിടത്തിന്റെ കോണുകളിലെല്ലാം സ്വർണം പൂശിയിട്ടുണ്ട് എന്നും പറയപ്പെടുന്നു. എന്നാൽ അതൊന്നും ഇപ്പോൾ പുറമേ കാണുന്നില്ല. ഈ കൊട്ടാരത്തെ സംരക്ഷിച്ച് നിലനിർത്തേണ്ടത് അനിവാര്യമാണ്. गर्मियों के अंदर सुखद अनुभव होता है. राजा रानियाँ बैठा करते थे, नृत्य देखा करते थे. सामने इसके एक फाउंटेन है, आज भी मौजूद है, और उस फाउंटेन में पानी भरने के बाद वो एक मुगल गार्डन की जो मुगल जो जिसको अपन बोल सकते हैं मुगल ट्रेडिशन के रूप में वो फाउंटेन दिखाई देता है. समय के साथ फिर चीज़ें बदलती गई. सवाई प्रताप सिंह जी के बाद जब और राजा आए तो उन राजाओं के समय हवा महल जो था वो जीमण के लिए, हेड़े जोनार के लिए प्रसिद्ध ज़्यादा हो गया. आमतौर पे यहाँ पे जो छन्यात होती है, ब्राह्मणों की 6 जात होती है, उनके यहाँ पे भंडारे होने लग गए. പ്രവേശന കവാടത്തിലെ ജാലികൾ ചുണ്ണാമ്പ് കൊണ്ടാണ് നിർമ്മിച്ചത്. എന്നാൽ ഇപ്പോൾ അറ്റകുറ്റപ്പണികൾക്കായി അവയ്ക്ക് പകരം കല്ലാണ് ഉപയോഗിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് തന്നെ ഇപ്പോൾ ഇവിടെ ലഭിക്കുന്ന വായു അത്ര സുഖകരമല്ല. പൈതൃകത്തെ വളരെ വികൃതമായി മാറ്റുകയാണെന്നാണ് വിദഗ്ധർ പറയുന്നത്. जमाने के अंदर कुछ तांबे पीतल की कुछ झंडे नुमा स्ट्रक्चर हुआ करता था जो ये दिखता था कि हवा किस तरफ बह रही है. मानसून आने से पहले जब बुरवाई बहती थी तो वो झंडियाँ हिलती थी, इससे ये अंदाजा लगा लेते थे कि मानसून किस तरह का रहे. जनाना जो महिलाएं होती थी राज परिवार की, वो सिटी पैलेस में रहा करती थी, वहाँ के रनिवास में, जो कि यहाँ से करीबन 800 मीटर की दूरी पे है. तो वहाँ रहने के दौरान वो आउटर एक्टिविटी से कट ऑफ थी, तो उनको शहर की डेली रूटीन लाइफ दिखाने के लिए ये महल बनवाया गया. और इस महल में प्रवेश करते ही सबसे पहले राइट साइड में जो जगह आती है उसका नाम है उजास मंदिर. फिर प्रथम तल के अंदर 2 मंदिर आते हैं, प्रताप मंदिर और शरद मंदिर. फिर उसके ऊपर की मंजिलों के नाम भी मंदिर के रूप में है. कुल 8 सेक्शन ऐसे हैं जिनके नाम मंदिरों के रूप में. तो श्री कृष्ण की भक्ति के लिए ये महल बनवाया गया था, और अधिकतर इसमें भक्ति के ही आयोजन होते थे, भगवान श्री कृष्ण से संबंधित या फिर अन्य भगवानों से संबंधित आयोजन किए जाते थे. तो इस महल की जो 5 मंजिलें हैं उन हर मंजिल के ऊपर अलग अलग काम किया हुआ है. सबसे पहली मंजिल है, सबसे कम वेंटिलेशन वहाँ पर है, सबसे छोटी विंडोज़ हैं. तो शरद ऋतु के जो भी एक्टिविटीज़ होती थी वो उस वाली फ्लोर पर होती थी. तीसरी मंजिल है विचित्र मंदिर, जो कि उस किंग का भक्ति की जगह थी, जहाँ पर वो पूजा किया करते थे, मेडिटेशन किया करते थे. ऐसा कहते हैं कि भक्ति करते समय वो उसमें लीन हो जाते थे और उनको एक विचित्र तरह की अनुभूति होती थी, इसीलिए उस जगह का नाम रखा गया विचित्र मंदिर. അതിനാൽ കാറ്റിന്റെ മാളികയായ ഹവാ മഹലിനെ സംരക്ഷിക്കേണ്ടത് അത്യാവശ്യമാണെന്നാണ് വിദഗ്ധർ അഭിപ്രായപ്പെടുന്നത്. ये जो राजा थे इनका समय था गोल्डन पीरियड आर्किटेक्चर और पेंटिंग्स का. सबसे बेहतरीन पैलेस इनके टाइम में बने, हवा महल, जल महल, सिटी पैलेस में पीतम निवास चौक. इन सारी कृतियों के अंदर आपको चूने के ऊपर कार्विंग मिलेगी जो कि किसी और राजा के समय में बने हुए महलों में नहीं देखने को. न्यूज डेस्क, ATV भारत. 24 മണിക്കൂറും വിശദമായ വാർത്തകൾക്കായി ETV ഭാരത് സന്ദർശിക്കുക.